वेलकम थर्टी डेज ऑनलाइन स्पोकन इंग्लिशच्या वर्कशॉप मध्ये आपण आज आहोत एपिसोड नंबर एकोणतीस मध्ये आणि आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे सब्जेक्ट प्लस टू हॅव टू च्या रूपांचा वापर टू हॅव टू प्लस मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर यालाच म्हणतात प्रेझेंट फॉर्म तसेच त्याचे मराठी मिनिंग आणि सरावासाठी मोर एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे इंग्रजीमध्ये आहेत पर्सनल प्रोनाऊन्स याच्यामध्ये आहे एक वचन आणि अनेक वचन आय आय म्हणजे मी वी वी म्हणजे आम्ही यू यू म्हणजे तू यू यू म्हणजे तुम्ही ही ही म्हणजे तो दे दे म्हणजे ते सी सी म्हणजे ती दे दे म्हणजे त्या इट इट म्हणजे ते दे दे म्हणजे ती विद्यार्थी मित्रांनो तसेच आपल्याला माहीत आहे इंग्रजीमध्ये टू हॅव टूची रूपं आहेत आणि याच्यामध्ये आपण वर्तमानकाळी कोणती भूतकाळी कोणती आणि भविष्यकाळी कोणती हे पाहणार आहोत याच्यामध्ये हॅज टू आणि हॅव टू ही टू हॅव टूची वर्तमानकाळी रूप आहेत तसेच हॅड हे टू हॅव टूचं भूतकाळी रूप आहे आणि शेल हॅव टू आणि विल हॅव टू ही टू हॅव टूची भविष्यकाळी रूपं आहेत त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत असायला पाहिजे टू हॅव टूची ही जी रूपं आहेत यांचा वापर कोणत्या कर्त्यासोबत केला जातो त्याच्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ पाहावा लागेल आणि अतिशय महत्वाची बाब म्हणजे या टू टू टूच्या रूपासोबत मुख्य क्रियापदाचे पहिलेच रूप वापरले जाते आणि म्हणूनच आपण आता पाहणार आहोत मुख्य क्रियापदाची काही उदाहरणं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आपण घेतलंय ते म्हणजे फ्राय फ्राय म्हणजे तळणे फ्राय फ्राय म्हणजे तळणे याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आपण घेतलेलं आहे ते म्हणजे लव लव म्हणजे प्रेम करणे लव लव म्हणजे प्रेम करणे याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आपण घेतलंय ते म्हणजे थँक थँक म्हणजे आभार मानणे थँक थँक म्हणजे आभार मानणे याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आपण घेतलेलं आहे ते म्हणजे सव सर्व म्हणजे वाढणे सर्व सर्व म्हणजे सेवा करणे याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आपण घेतलंय ते म्हणजे फिनिश फिनिश म्हणजे संपणे फिनिश फिनिश म्हणजे संपणे याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आपण घेतलेलं आहे आणि ते म्हणजे लाफ लाफ म्हणजे हसणे लाफ लफ म्हणजे हसणे याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आपण घेतलेलं आहे रिसर्च रिसर्च म्हणजे संशोधन करणे रिसर्च रिसर्च म्हणजे संशोधन करणे याच्यानंतर आपण मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे ग्रास्प ग्रास्प म्हणजे घट्ट पकडणे ग्रास्प ग्रास्प म्हणजे घट्ट पकडणे विद्यार्थी मित्रांनो या सर्व क्रियापदांना बेस फॉर्म किंवा प्रेझेंट फॉर्म असं म्हणतात किंवा आपण त्याला मुख्य क्रियापदाच पहिलं रूप असंही म्हणू शकतो याच्यानंतर आपल्या समोर येतो येतो भाग म्हणजे या आत्ता पाहिलेली आपण जी टू हॅव टू ची रूप आहेत याच्या सोबत कोणता करता वापरावा याची आपल्याला माहिती असायला पाहिजे याच्यासाठी आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत त्यापैकी एका व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ ओपन करा आणि ते पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो टू हॅव टू च्या रचनेमध्ये कर्त्याच्या नंतर टू हॅव च योग्य ते रूप वापरावं लागतं आणि अतिशय महत्वाची माहिती आहे ती म्हणजे टू हॅव टूच्या रूपानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलंच रूप वापरतात जी आपण आत्ताच काही उदाहरण पाहिलेली आहेत मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाची आणि त्याच्यानंतर आपल्या गरजेनुसार वाक्यामध्ये कर्म आणि इतर शब्द आपण वापरू शकतो आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे हॅज टू किंवा हॅव टू या शब्दांना कोणते अर्थ आहेत हे शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ काय होतो याची माहिती आता आपल्याला घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो हॅज टू आणि हॅव टू यांना दोन अर्थ आहेत त्यातला पहिला अर्थ आहे एखादी कृती करायची आहे असा अर्थ जेव्हा मुख्य क्रियापदाला व्यक्त करायचा असतो तेव्हा त्या ते मुख्य क्रियापदासोबत हॅज टू किंवा हॅव टू वापरलं जात आणि हॅज टू आणि हॅव टू चा दुसरा अर्थ आहे एखादी कृती करावी लागते हे पहा विद्यार्थी <violet league> मित्रांनो जेव्हा मुख्य क्रियापदाला एखादी कृती करावी लागते असा अर्थ व्यक्त करायचा असतो तेव्हा त्यांच्या सोबत हॅज टू किंवा हॅव टू वापरलं जात आता याची अधिक स्पष्टपणे आपल्याला कल्पना यावी त्याचा उपयोग कळावा म्हणून आपण आता पुढं काही उदाहरण घेणार आहोत आणि आपल्या समोर आलेले आहे हॅज टू आणि हॅव टू असलेले शब्द आपण पाहणार आहोत पहिला शब्द आपण घेतोय तो म्हणजे फ्राय फ्राय म्हणजे तळणे फ्राय फ्राय म्हणजे तळणे आणि त्या फ्राय सोबत फ्राय ह्या मुख्य क्रियापदा सोबत आपण आता हॅज वापरले आणि तो शब्द तयार झालाय हॅज टू फ्राय हॅज टू फ्राय म्हणजे तळायचे आहे हॅज टू फ्राय म्हणजे तळायचे आहे हा झाला एक अर्थ आणि याचा दुसरा अर्थ आहे हॅज टू फ्राय म्हणजे तळावे लागते हॅज टू फ्राय म्हणजे तळावे लागते आणखीन आपण पुढचं एक क्रियापद घेतोय हॅव टू uh, सोबत वापरून आणि ते आहे हॅव टू फ्राय हॅव टू फ्राय म्हणजे तळायचे आहे हॅव टू फ्राय म्हणजे तळायचे आहे आणि त्याचा दुसरा अर्थ आहे हॅव टू फ्राय म्हणजे तळावे लागते हॅव टू फ्राय म्हणजे टावे लागते विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा हॅज टू आणि हॅव टू चा अर्थ सारखाच आहे फक्त एकवचनी करता असेल तर हॅज वापरतात अनेकवचनी करता असेल तर हॅव वापरतात त्याला काही अपवादही आहेत ते आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येणारच आहे आता याच्यानंतर आपण हा भाग आपल्याला चांगल्या प्रकारे समजावा याच्यासाठी आणखीन काही उदाहरणं घेऊयात हॅज टू आणि हॅव टू असलेले शब्द पाहतोय आपण पहिला शब्द आपल्या समोर आलेला आहे लव लव म्हणजे प्रेम करणे आणि याच्या सोबत आपण वापरतोय हॅज है, टू लव आणि याचा पहिला अर्थ आहे प्रेम करायचे आहे हॅज टू लव म्हणजे प्रेम करायचे आहे आणि याचा दुसरा अर्थ आहे हॅज टू चा दुसरा अर्थ प्रेम करावे लागते हॅज टू चा दुसरा अर्थ आहे प्रेम करावे लागते आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आता याच्यानंतर हॅव टू वापरल्यानंतर त्या शब्दाचे अर्थ पाहत आहोत हॅव टू लव्ह म्हणजे प्रेम करायचे आहे हॅव टू लव्ह म्हणजे प्रेम करायचे आहे आणि हॅव टू चा दुसरा अर्थ आहे प्रेम करावे लागते हॅव टू लव्ह चा दुसरा अर्थ आहे प्रेम करावे लागते विद्यार्थी मित्रांनो आपण आणखी आपला हा भाग चांगल्या प्रकारे स्पष्ट व्हावा म्हणून आता ते शब्द वाक्यामध्ये वापरणार आहोत आणि त्याचे अर्थ पाहणार आहोत दे हॅव टू क्लीन आता दे हॅव टू क्लीन या शब्दाचा या वाक्यांचा मराठीमध्ये अर्थ काय होतो पहा त्यांना स्वच्छ करायचे आहे दे हॅव टू क्लीन या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ होतो त्यांना स्वच्छ करायचे आहे आणि या वाक्याचा दुसरा अर्थ आहे त्यांना स्वच्छ करावे लागते याचा दुसरा अर्थ आहे त्यांना स्वच्छ करावे लागते याच्यानंतर आपण दुसरं वाक्य घेतोय राम हॅज टू लिव्ह आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे रामला रहायचे आहे आणि या वाक्याचा दुसरा अर्थ आहे रामला रहावे लागते रामला रहावे लागते याच शब्दांचा वापर असलेली आणखी आपण काही वाक्य पाहूया पहिलं वाक्य आहे ही हॅज टू वि गर्ल याचा मराठीमध्ये अर्थ आहे त्याला वळवळ करायची आणि या आहे वाक्याचा दुसरा अर्थ आहे त्याला वळवळ करावी लागते आणि आता याच्यानंतर आपण पाहतोय पुढचं वाक्य ही सी हॅच टू स्ट्रेच हे वाक्य सी हॅच टू स्ट्रेच आणि याचा मराठीमध्ये अर्थ आहे तिला तानावे लागते सी हॅज टू स्ट्रेच याचा मराठीमध्ये अर्थ आहे तिला तानावे लागते आणि या वाक्याचा दुसरा अर्थ आहे तिला तानायचे आहे या वाक्याचा दुसरा अर्थ आहे तिला तानायचे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आलेलं असेल म्हणून आपण आता दुसरं क्रियापद घेतोय हॅड टू हॅड टू ला सुद्धा दोन अर्थ आहेत आणि त्यापैकी पहिला अर्थ आहे एखादी कृती करायची होती काय अर्थ आहे हॅड टूचा एखादी कृती करायची होती हा एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ आहे त्याचा एखादी कृती करावी लागली असा अर्थ जर मुख्य क्रियापदाला व्यक्त करायचा असेल तर त्या वाक्यामध्ये हॅड टू वापरलेले ते हॅड टू वापरावे लागते विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही शब्द आणि वाक्य पाहूयात हॅड टू असलेली त्याच्यामध्ये आपण पहिलं क्रियापद घेतोय सर्व सर्व म्हणजे वाढणे सर्व सर्व म्हणजे वाढणे आणि आता सर्व या शब्दा सोबत आपण घेतोय हॅड है, काय घेतोय हॅड है, आणि मग तो शब्द काय तयार झाला हॅड टू सर्व आणि हॅड टू सर्व चा पहिला अर्थ आहे वाढायचे होते हॅड टू सर्व चा पहिला अर्थ आहे वाढायचे होते आणि हॅड टू सर्व चा दुसरा अर्थ आहे वाढावे लागले हॅड टू सर्व चा दुसरा अर्थ आहे वाढावे लागले आणि आता आपण डायरेक्ट वाक्य घेतोय आय हॅड टू सर्व म्हणजे मला वाढायचे होते हॅड टू चा पहिला अर्थ आहे मला वाढायचे होते आणि आय हॅड टू सर्व या वाक्याचा दुसरा अर्थ आहे मला वाढावे लागले काय अर्थ आहे मला वाढावे लागले विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपण आणखीन काही वाक्य पाहतोय हॅड टू असलेली पहिला शब्द घेतोय थँक थँक म्हणजे आभार मानणे थँक थँक म्हणजे आभार मानणे आणि टू थँक म्हणजे आभार मानायचे होते आणि हॅड टू थँक चा दुसरा अर्थ आहे आभार मानावे लागले हॅड टू थँक चा दुसरा अर्थ आहे आभार मानावे लागले आता आपण त्याचं एक वाक्य घेतोय वी हॅड टू थँक आणि या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मला आणि या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे आम्हाला आभार मानायचे होते काय अर्थ आहे वी हॅड टू थँक याचा अर्थ आहे आम्हाला आभार मानायचे होते आणि याच वाक्याचा दुसरा अर्थ आहे आम्हा मल काय अर्थ आहे दुसरा आम्हाला आभार मानावे लागले काय अर्थ आहे या आम्हाला आभार मानावे लागले पुढचा भाग आपल्या समोर येतोय आणि तो आहे हॅड टू असलेले शब्दच आपण घेतोय म्हणजे आपला सराव चांगल्या पद्धतीने होईल आणि हा भाग पक्का होईल फिनिश फिनिश म्हणजे संपणे फिनिश फिनिश म्हणजे संपणे आणि हॅड टू फिनिश म्हणजे संपायचे होते आणि दुसरा अर्थ संपावे लागले हॅड टू फिनिश या शब्दाचे दोन अर्थ आहेत पहिला आहे, आहे संपायचे होते आणि दुसरा आहे संपावे लागले किंवा संपवावे लागले आपण त्याचं वाक्य पाहतोय यू हॅड टू फिनिश यू हॅड टू फिनिश म्हणजे तुला संपायचे होते हा झाला पहिला अर्थ आणि यू हॅड टू फिनिश या वाक्याचा दुसरा अर्थ आहे तुला संपवावे लागले यू हॅड टू फिनिश या शब्दाचा या वाक्याचा दुसरा अर्थ आहे तुला संपवावे लागले याच्यानंतर आपण आणखीन हॅड टू असलेले वाक्य पाहतोय पुरेसे झाले आपण आता शल हॅव टू आणि विल हॅव टू असलेले वाक्य आता घेणार आहोत आणि सुरुवातीला आपण शब्द घेऊया याचे अर्थ पाहूया शल हॅव टू आणि विल हॅव टू याला सुद्धा दोन अर्थ आहेत यातला पहिला अर्थ आहे एखादी कृती करायची असेल असा अर्थ वाक्यात व्यक्त करायचा असेल मुख्य क्रियापदाला तर त्याच्या सोबत वापरतात शल हॅव टू किंवा विल हॅव टू आणि शेल हॅव टू किंवा विल हॅव टू याचा दुसरा अर्थ आहे एखादी कृती करावी लागेल एखादी कृती भविष्यामध्ये करावी लागेल असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर त्याच्यासोबत शेल हॅव टू किंवा विल हॅव टू या शब्दांचा वापर केला जातो या व्हर्बल फ्रेज वापर केला जातो आता आपण याच्यानंतर सराव करतोय रिव्हिजन घेतोय उजळणी घेतोय शेल हॅव टू आणि विल हॅव टू असलेले शब्द आपण पाहतोय पहिला शब्द आपल्या समोर आहे लाफ लाफ म्हणजे हसणे लाफ लाफ म्हणजे हसणे आणि विल हॅव टू लाफ म्हणजे हसायचे असेल पहिला अर्थ झाला विल हॅव टू हसायचे असेल आणि विल लाव टू लाफ चा दुसरा अर्थ हसावे लागेल आता आपण त्याच्यानंतर पाहतोय शेल हॅव टू ग्रास्प शेल हॅव टू ग्रास्प म्हणजे घट्ट पकडायचे असेल आणि शेल हॅव टू ग्रास्प चा दुसरा अर्थ आहे घट्ट पकडावे लागेल शेल हॅव टू ग्रॅस्पचा दुसरा अर्थ आहे घट्ट पकडावे लागेल त्याच पद्धतीने आपण आणखीन काही उदाहरणे घेतोय विल हॅव टू असलेले शब्द आपण पाहतोय ही आणखीन आपण काही वाक्य पाहतोय ही विल हॅव टू वर्क ही विल हॅव टू वर्क चा पहिला अर्थ आहे त्याला काम करायचे असेल ही विल हॅव टू वर्क याचा मराठीमध्ये अर्थ आहे त्याला काम करायचे असेल आणि ही विल हॅव टू या वाक्याचा दुसरा अर्थ आहे त्याला काम करावे लागेल ही विल हॅव टू वर्क या शब्दाचा या वाक्याचा दुसरा अर्थ आहे त्याला काम करावे लागेल पुढचं वाक्य आहे शी विल हॅव टू अटॅक आणि ह्याचा पहिला अर्थ आहे तिला हल्ला करायचा असेल विल हॅव टू अटॅक या वाक्याचा पहिला अर्थ आहे तिला हल्ला करायचा असेल आणि दुसरा अर्थ आहे तिला हल्ला करावा लागेल शी विल हॅव टू अटॅक या वाक्याला दुसरा अर्थ आहे तिला हल्ला करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो मला वाटतं हा भाग आपला अतिशय चांगल्या प्रकारे कम्प्लीट झालेला आहे आणि आपण संपूर्ण व्हिडिओ पाहता ही अतिशय चांगली बाब आहे आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याचे बद्दल मनापासून धन्यवाद